नागपूरमध्ये दृष्टीहीन मुलांनी स्वच्छ सुंदर स्वस्थ नागपूरचा संदेश दिला. मनपाच्या वॉक विथ ब्लाइंड चाइल्ड या उपक्रमांतर्गत मुलांनी हा संदेश दिला. नागपूर महानगरपालिका, ज्ञानज्योती अंध विद्यालय, राष्ट्रीय दृष्टीहीन पुनर्वसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. नीरा देवघर धरणातल्या अतिरिक्त पाणीसाठ्यामधल्या 1 TMC पाणी हे सांगोला तालुक्यातल्या दुष्काळी गावांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानिमित्तानं सोलापूरच्या सांगोलामध्ये शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. तर या निर्णयाला विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून जाळण्यात आले. द्राक्ष विक्रीचा हंगामात सुरुवात झाली आहे आणि खर्चाच्या तुलनेत द्राक्षाला अजूनही योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. तापमानात त्यात चढ उतार होत आहे, त्यामुळे दिवसाहून रात्री थंडीचा परिणाम हा विक्रीवर होताना दिसतोय. या सर्व गोष्टी अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. परिणाम द्राक्ष विक्रीवर होऊ लागला. शेतात नांगरणी, पेरणी आणि इतर शेती मशागतीची कामं पारंपरिक पद्धतीनं करू लागल्यानं शेतात कष्ट करून पिकांना म्हणावा तेवढा मोबदला मिळत नाहीये, त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणं हे परवडत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. डिझेलचे दर वाढत असल्यानं ट्रॅक्टरचं भाडं दिवसागणिक वाढत चाललंय आणि त्यामुळे महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं शेतकऱ्यांना मशागत करणंही अवघड झालंय. जगभरातल्या अनेक देशांमध्ये कांदा टंचाई आणि महागाईनं तिथल्या जनतेच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय. अनेक राज्यांमध्ये कांद्याला प्राधान्य मिळत असल्यानं नाशिकच्या कांद्याच्या दरांनी आपटी खाल्ली आहे, त्यामुळे बाजारात अतिरिक्त असलेला कांदा सरकारनं खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. येत्या मार्चमध्ये शिर्डीत पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पशुपालन क्षेत्रात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पशुपालकांना व्हावी यासाठी हे प्रदर्शन भरवलं. यासंबंधीचा शासकीय आदेश काढण्यात आलाय. प्रदर्शनासाठी 3,74,00,000 रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे